छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व कसे होते ते दिसायचे कसे त्यांची शरीरस्टी कशी होती याबाबत माहिती जाणून घेण्याची अनेकांची इच्छा आहे नमस्कार मी राजेंद्र भोसले आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व कसे होते आणि ते दिसायचे कसे याबद्दल इतिहासात नोंद असलेली माहिती छत्रपती शिवाजी महाराज सन सोळाशे सोळाच्या बारा मे रोजी जेव्हा आग्रा येथे पोहोचले तेव्हा मिर्झा राजे जयसिंगचा मुलगा रामसिंह यांच्या राजपूत अधिकाऱ्यांनी महाराजांना समक्ष पाहिल्यानंतर आपल्या पत्रातून त्यांचं वर्णन केलेलं आहे ही पत्र राजस्थानी रेकॉर्ड्स या ग्रंथात समाविष्ट आहेत यात शिवाजी राजांचे वर्णन आलेले आहे ते असं लिहितात शिवाजी बांध्याने किरकोळ आहे अर सेवोजी दिलसा हकीर छोटा साहिद देखता दिस जी पण रूपाने विलक्षण गोरा आहे बहुत अजीब गोरा रंग त्यांच्याकडे पाहताच कुणालाही असं वाटतं की हा राजाच असला पाहिजे अपोछो रावजी दिसोजी तो अतिशय हिमतीचा आणि मर्द माणूस दिसतो शिवजीला दाढी आहे त्याचा मुलगा नऊ वर्षाचा आहे तोही विलक्षण रूपमान आणि गोरा आहे शिवाजी राजांच्या सुरतेवरील स्वारीनंतर दोन वर्षांनी म्हणजे सोळाशे सहासष्टच्या दहा जानेवारी रोजी एवना हा फ्रेंच प्रवासी सुरतमध्ये होता त्याने ऐक्यू माहितीवरून महाराजांचं वर्णन असं केलं आहे उंची मध्यम बांधा चपळ आणि तेजस्वी डोळे तर आस्कोलट हा इंग्रज असं म्हणतो की ज्यांनी शिवाजीला पाहिले ते मला असं सांगतात की तो मध्यम बांध्याचा आहे मी उभा राहिलो तर जितका दिसेल त्याहून थोडा कमी आणि त्यांचं शरीर उत्कृष्ट आहे तो व्यायामपोटू आहे तो जेव्हा बोलतो तेव्हा स्मित हास्य करीत आहे असंच वाटतं त्यांची दृष्टी तीक्ष्ण आहे आपल्या स्वतःच्या लोकात तो उठून दिसा इतका गोरा आहे नेतृत्वाला लागणारे सर्व योग्य व्यक्तिमत्व महाराजांपाशी होतं गोरावर्ण मध्यम बांधा पिळदार शरीर तीक्ष्ण आणि तळपणारे स्मित असे हे महाराजांचे व्यक्तिमत्व महाराज नेतृत्व करण्यासाठी जन्माला आल्यासारखे वाटायचे जयपूर दरबाराच्या किल्ल्यात जी बातमीपत्र मिळाली त्यातील निवडक पत्र, त्याती पत्र इंग्रजांसोबत घेऊन गेले सरकारी नोकरीत असताना सेतू माधवराव पगडे यांनी त्या अस्सल कागदपत्रांच्या काही नकला इंग्लंडहून आणल्या या पत्रात शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष बोलण्याचा उल्लेख आहे महाराजांना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर वर्णन केलेले आहे राजपूत बातमीदार शिवाजी राजांशी बोलताना फार भारवून गेलेत असे दिसतात हा आखो देखा म्हणजे ऐतिहासिक पुरावा अस्सल ठेवा म्हणला पाहिजे यात एक बातमीदार असं लिहितात की दख्खनच्या राजाला आम्ही आग्र्यात प्रत्यक्ष पाहिले त्याचा वर्ण गोरा आहे नासिका सरळ आहे डोळे भेदक आहेत दुसरा असा लिहितो की मी त्याच्याशी बोललो काही प्रश्न विचारले त्याची समर्पक उत्तर मला मिळाली त्याचा युक्तिवाद काय वर्णावा आपण ऐकतो आणि लगेच ते शब्द आपल्याला पटतात आवडतात राजा अंतर्बाह्य सज्जन आहे असे ते वर्णन आहे मित्रांनो ही होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल इतिहासात नोंद असलेली थोडक्यात माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना अभिप्राय व प्रतिक्रिया खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद